मी रितू म्हात्रे डॉक्टर प्रभाकर दंडवते यांचे प्लॅटफॉर्म नंबर चार हे आत्मचरित्र आपणास थोडक्यात कथन करत आहे नंबर चार हे डॉक्टर प्रभाकर दंडवते यांचे म्हणजे माझे आत्मचरित्र आहे भविष्यकाळ कसा व किती माहीत नाही असा एक यात्रिक वर्तमान काळ सुखाचा समाधानाचा चालला आहे ही केवळ परमेश्वराची कृपा आणि सद्गुरूंचा आशीर्वाद अन्यथा हे होणे नाही मी प्रभाकर दंडवते कुलत्मन्न गोविंद महोदयानाम पुत्र प्रभाकर शर्मा दंडवते घराणे मूळचे पुणे जिल्ह्यातील नीरा नरसिंहपूरचे नरसिंहाचे पुजारी माझे आजोबा लक्ष्मण राघोपा दंडवते यांचा परंपरागत व्यवसाय पुजारीपण त्यांना एकूण आठ मुले आठपैकी दोन मुले दत्तक गेली तीन मुले मध्याही ठरली माझे वडील सर्वात मोठे ते प्राथमिक शिक्षक माझ्या आईचे माहेरचे नाव बकुळा सासरचे नाव राधाबाई माझा जन्म पापरीचा सतरा डिसेंबर एकोणीसशे चौतीस आम्ही पापरीला एकोणीसशे तेहतीस ते, ते, ते एकोणीसशे त्रेचाळीस या काळात होतो पापरी गाव अत्यंत खेडेगाव वाहतूक व्यवस्था काही नाही ना एस टी ना दिवाबत्ती पिण्याच्या पाण्यासाठी एक विहीर तीही आमच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर वडील शिक्षक असलेले माझे शिक्षण वडिलांच्या शाळेत झाले या शाळेत शिक्षण पहिली ते चौथीपर्यंतच शाळेला एकच खिडकी त्यावर पंचम जॉर्जचा फोटो शाळेची प्रार्थना भो पंचम जॉर्ज असे निघाली की सकाळची शाळा सुटायची व परत आली की दुपारची शाळा सुटायची शाळेत घडायला नसायचे पापरीत बाजार भरत नसे पापरीत सरकारी माहिती दवंडीने दिली जायची वडील मला नेहरू शर्ट घेत असत तो नेहमी ढगळा होत असे त्याबद्दल माझी तक्रार नसे शर्ट लांब असल्याने एखादे वेळी चड्डी नसली तरी चालत असे त्या काळी मानसशास्त्राचा फारसा पगडा नसे वळण लावले म्हणजे पाठीत धपटा मारणे थोबाडीत मारणे किंवा गालगुच्छा घेणे मोठ्या मुलांसाठी कासरा चप्पल या आयुधांचा वापर होत असे झाडावरून उड्या मारणे त्याही उकुरड्यावर स्वच्छता घाण असे काही असते हे आमच्या मनातही नसायचे तिचे हे जग येथे जे जे आहे तेथे चांगले असे त्या काळी इंदापूरला जायचे महाकठीण असे जीवन जगत मी इयत्ता चौथी पास झालो तिच्या पुढे पापरीला शाळा नसल्याने आम्ही पंढरपूरला चंद्रभागे तिरे गेलो चंद्रभागे तिरे एकोणीसशे चव्वेचाळीस पापरीला चौथीच्या चा पुढे शाळा नसल्याने मावशीच्या सल्ल्यानुसार आम्ही पंढरपुरी आलो तिने तिच्या जवळ असणाऱ्या कुंभारवाड्यात जागा बघून दिली माझे मावस भाऊ ज्या शाळेत शिकत त्याच शाळेत माझे नाव ठाकले शिक्षक असल्याने त्या काळी शिक्षकांचा पगार कमी मुळे आईला काम करण्याशिवाय पर्याय नव्हता मुलांची संख्या जास्त व पगार कमी आई एका प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करत होती सकाळी आठ ते संध्याकाळी पाच ही कामाची वेळ दिवस आम्ही मुले घरी असू घराला कुलूप कधी नसे आई काम करत होती पण तिला नेसायला चांगले लुकडे मिळाले नाही पाठपाठ कापडाला काळा रंग देऊन ती साडी वापरत असे आम्ही मुले वाड्यातील मुलांचे जुने कपडे वा वापरत असू मी मोठा म्हणून माझ्यावर जबाबदारी पडायची मी वारीमध्ये गंध लावणे डांबर गोळ्या विकणे पुस्तकांच्या दुकानात काम करणे हॉटेलमध्ये काम करणे चहाची पावडर विकणे आयडन बॉय म्हणून मला काम करावे लागले गरीब म्हणून अकरावीपर्यंतचे शिक्षण अर्ध्या फीच झाले असे करत करत अकरावीपर्यंतचे शिक्षण झाले संध्याकाळी मी रोज वडगावकर महाराजांकडे दर्शनाला जात असे राजा फडके हा महाराजांचा वारस होता तो माझा मित्र होता वर्षी राजा फडके यांची बहीण इंदू व तिचे पती जे के करमळकर पंढरपूरला आले या काळात मी सोलापूरला दवाखान्यात काम करत होतो महाराजांनी माझ्या नोकरीबाबत इंदूला सांगितले होते चेंबूला नवीन शाळा काढाव्याची होती मला करमळकरांनी नोकरीसाठी तिथे बोलवून त्याप्रमाणे मी एकतीस मे एकोणीसशे चोपन्न रोजी मुंबापुरीत पदार्पण केले माझे मुंबईला कोणी नातेवाईक नाही येताना एक पिशवी घेऊन आलो राहावायचे कोठे हा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा उत्तर सापडेल तेव्हा प्लॅटफॉर्म नंबर चार दादर येथे आश्रय मिळाला त्यानंतर काही दिवस शंकराचे व एका हमालाचे घरी काही दिवस राहिलो त्यानंतर मग पंजाबवाडीत नंतर साईप्रसाद दहावा रस्ता येथे जागा मिळाली मी बी ए पी टी झालो मी हेडमास्तर झालो परंतु वयाने लहान म्हणून सर्व शिक्षक माझ्या विरोधात गेले संस्थेच्या असल्या राजकारणाला कंटाळून मी शाळा सोडली महानगर महानगरपालिकेत नोकरी मिळाली महानगरपालिकेत अधिकारी असताना दहावीचा रिझल्ट कसा सुधरेल यासाठी खास प्रयत्न केले निकाल सुधारला याच काळात मी पी एच डी झालो दोन वर्ष प्रोफेशनवर मुंबई विद्यापीठात प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून काम केले मी वोकेशनल एज्युकेशन फीचर्स वोकेशनल एज्युकेशन हँडिकॅप चिल्ड्रन इत्यादी प्रोजेक्ट केले या सर्व गोष्टीचा परिणाम अधिकारी वर्ग विरोधात गेला मी हे सर्व एज्युकेशन ऑफिसर होण्यासाठी करत आहे असा अधिक अधिकारी वर्गाचा समज झाला सर्व अधिकारी वर्ग विरोधात गेल्याने मनस्ताप खूप झाला शिक्षण अधिकारी यांचा दोन वर्ष पी ए होतो की भर वातावरण गढू करण्यात झाली अशा रीतीने सतरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी निवृत्त झालो यानंतरच्या काळात आठ पुस्तके लिहिली त्यापैकी हे एक पुस्तक प्रभाकर दंडवते यांची ग्रंथसंपदा प्लॅटफॉर्म नंबर चार विद्यावैभव प्रकाशन दोन हजार नऊ शिक्षणाची ए नगरी विद्या वैभव प्रकाशन दोन हजार अकरा शिक्षणाचे व्यवस्थापन व संघर्षग्रस्त खाजगी शिक्षण संस्था विद्यावैभव प्रकाशन दोन हजार चौदा शिक्षणाची गुणवत्ता सौ सुनीता दंडवते दोन हजार सोळा भारतीय शिक्षणाची कथा व व्यथा विद्यावैभव प्रकाशन दोन हजार अठरा समग्र डॉक्टर दंडवते विद्यावैभव प्रकाशन दोन हजार अठरा भूतोन भविष्यती मुंबापुरी एक नगरी विद्यावैभव प्रकाशन दोन हजार वीस भीमा संगम तिरे श्री क्षेत्र निरास नरसिंहपूर विद्यावैभव प्रकाशन दोन हजार बावीस धन्यवाद